हॅलो एवरीबॉडी, नमस्कार मित्रांनो. नुकताच वर्कआउट झाला आणि आम्ही पोचलो मॅकडॉनल्ड्समध्ये. आज चीट डे आहे आपला. सो चीट मिल काय घ्यावं याच्यावरती आमचा भरपूर विचार झाला. सो जिमच्या खालीच मॅकडॉनल्ड्स असल्यामुळे मास्टर आणि मी आज पोचलो आहे मॅकडीमध्ये. आपलं 90 डेज ट्रान्सफॉर्मेशन सिरीज चालू आहे. सो 65 डेज कम्प्लीट झालेत. 65 डेज नंतर आपण चीट मिल करत आहोत. चांगलं काहीतरी हेल्दी खाऊयात. मास्टर बसतील तिकडे. मॅम नमस्ते. ब्लॉक्स आहे. चिकन महाराज आहे आपल्याकडे. बरं, दोन का मिलमध्ये काय येईल? प्राईज नको आहे आम्हाला. सो आपण आलो होतो इथं फक्त बर्गर खाण्यासाठी. बट या मॅम म्हणल्या की तुम्ही मील घ्या. मीलमध्ये आपल्याला फ्राईज, एक ड्रिंक, ड्रिंकमध्ये जसं की सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे किंवा कॉफी हे मिळेल. सो आम्ही 2 मीलची ऑर्डर दिली, ज्यामध्ये चिकन महाराजा बर्गर, फ्राईज आणि हॉट चॉकलेट ह्या 3 गोष्टी एका मीलमध्ये येणार होत्या. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मी स्ट्रिक्ट डाएटवरती आहे आणि 65 डेज नंतरनं मी आज चीट मिल घेतो आहे. सो मी हे खातं म्हणून सर्वांनीच हे खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे. तर मी 2 महिन्यातनं 1 महिन्यातनं एक चीट मिल, हा चीट डे नाही, चीट मिल घेऊ शकता. डबल डे चिकन महाराजा बरोबर चीट मिल असं बदल असं असं. सॉरी मास्टर, तुझं डेडिकेशन खूप चांगलं आहे. डेली कार्डिओ करतो त्याच्यामुळं मला भारी वाटतं. सो मील कम्प्लीट करून आम्ही निघालो. आता नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल. सो स्टे ट्यून, स्टे फिट, स्टे हेल्दी. थँक्यू.